नमस्कार. आज आहे 6 जून. आज दुपारनंतरचा हवामान अंदाज बघतोय. दुपारनंतर आपल्याला वातावरणात मोठा बदल बघायला मिळत आहे. दुपारनंतर बऱ्याच जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. हा मान्सूनपूर्व पाऊस असल्यामुळे काही ठिकाणी वादळी स्वरूपाचा तर काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह आणि काही ठिकाणी ढगफुटीसारखी परिस्थितीसुद्धा निर्माण होऊ शकते. चला तर मग बघूया हा पाऊस कोठे कोठे पडणार आहे. नाशिकच्या परिसरात या पावसाची शक्यता आहे. मालेगावच्या परिसरात देखील पावसाची शक्यता आहे. पालघरच्या परिसरात आपल्याला देखील पावसाची शक्यता बघायला मिळत आहे. शेगावच्या दक्षिणेच्या परिसरात पावसाची शक्यता आहे. छत्रपती संभाजीनगरच्या परिसरात देखील आपल्याला पावसाची शक्यता बघायला मिळत आहे. त्यानंतर नांदेड वाघाळा नगरचा परिसर, मुंबईचा काही परिसरात पावसाची शक्यता आहे. हा जो परिसर आपल्याला स्क्रीनवर दिसतोय यामध्ये प्रामुख्याने या परिसरामध्ये आपल्याला पावसाची शक्यता बघायला मिळत आहे. हा जो परिसर आहे, आता चला सविस्तर बघूया कोणकोणत्या जिल्ह्यांचा किंवा तालुक्यांचा यामध्ये समावेश आहे. प्रामुख्याने नाशिक, इगतपुरी, वडा या ठिकाणी पावसाची शक्यता आहे. कल्याण डोंबिवली, जुन्नरच्या परिसरात पावसाची शक्यता आहे. श्रीरामपूर, वैजापूरच्या परिसरात पावसाची शक्यता आहे. कन्नडच्या दक्षिणेच्या परिसरात पावसाची शक्यता आहे. छत्रपती संभाजीनगरच्या परिसरात मुसळधार पावसाची शक्यता आहे. जालना, पैठणच्या मधोमध जो परिसर आहे या परिसरात आपल्याला पावसाची शक्यता बघायला मिळत आहे. हा जो परिसर आपल्याला दिसतो या परिसरात मुसळधार पावसाची शक्यता आपल्याला स्क्रीनवर बघायला मिळत आहे. त्यानंतर सेलूच्या परिसरात, लोणारच्या परिसरात पावसाची शक्यता आहे. हिंगोलीच्या परिसरात देखील आपल्याला पावसाची शक्यता बघायला मिळत आहे. हा परिसर स्क्रीनवर दिसतो या परिसरात देखील आपल्याला पावसाची शक्यता बघायला मिळत आहे. त्यानंतर वाशिमच्या परिसरात पावसाची शक्यता आहे. चिखलीच्या परिसरात देखील पावसाची शक्यता आहे. सिल्लोडच्या परिसरात, काही परिसरात पावसाची शक्यता आपल्याला स्क्रीनवर बघायला मिळत आहे. त्यानंतर कल्याण डोंबिवली, अहमदनगर, माजलगाव, बीड, जामखेड, कैज या ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आपल्याला स्क्रीनवर बघायला मिळत आहे. हा जो परिसर आहे या परिसरात आपल्याला मुसळधार पावसाची शक्यता बघायला मिळत आहे. या परिसरामध्ये आपल्याला मुसळधार पावसाची शक्यता स्क्रीनवर बघायला मिळत आहे. कैजच्या परिसरात पावसाची शक्यता आहे. परळी, लातूर, पेठ, बार्शी, करमाळा, दौंड, बारामती, इंदापूर, बार्शी, तुळजापूर या ठिकाणी आपल्याला मुसळधार पावसाची शक्यता स्क्रीनवर बघायला मिळत आहे. त्यानंतर अहमदपूर, उदगीर, देगलूरच्या परिसरात देखील मुसळधार पावसाची शक्यता आहे. नांदेड, वाघाळा या परिसरात देखील पावसाची शक्यता आहे. बसव, कल्याण, बीदरच्या परिसरात पावसाची शक्यता आहे. सोलापूरच्या परिसरात देखील पावसाची शक्यता आहे. पंढरपूर येथे मुसळधार पावसाची शक्यता आपल्याला स्क्रीनवर बघायला मिळत आहे. पंढरपूरचा हा जो परिसर आपल्याला स्क्रीनवर दिसतोय या परिसरामध्ये आपल्याला मुसळधार पावसाची शक्यता बघायला मिळत आहे. त्यानंतर वडूज, विटा या ठिकाणी देखील पावसाची शक्यता आहे. सांगली, रायबाग, निपाणीच्या परिसरात पावसाची शक्यता आहे. सावंतवाडीच्या परिसरात देखील पावसाची शक्यता आहे. राजापूर, कोदोली, रत्नागिरी, कराड, विटा, वडूज, सातारा, चिपळूण, गोरेगाव, बारामती, इंदापूर, करमाळा, दौंड, पुणे या परिसरात देखील पावसाची शक्यता आहे. खेड, खोपोली या ठिकाणी देखील पावसाची शक्यता आपल्याला स्क्रीनवर बघायला मिळत आहे. त्यानंतर नांदेड, वाघाळा येथे देखील पावसाची शक्यता आहे. उमरखेडच्या काही परिसरात पावसाची शक्यता आहे. त्यानंतर पांढरकवडा, चंद्रपूर, गडचिरोली, ताडोबा, यवतमाळ, वर्धा या ठिकाणी मात्र काही ठिकाणी ढगाळ वातावरण राहील तर पावसाची शक्यता खूपच कमी आहे, म्हणजे नाहीच्या बरोबर या ठिकाणी पावसाची शक्यता आहे. आर्वीच्या, वरुडच्या परिसरात हलक्या सरी येऊ शकतात, म्हणजे विदर्भाच्या परिसरामध्ये आज पावसाची शक्यता खूपच कमी आहे. काही ठिकाणी अपवाद वगळता थोड्याफार हलक्या सरी येऊ शकतात. तर हा होता दुपारनंतरचा अंदाज. मात्र इतर ठिकाणी मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, कोकण किनारपट्टी या ठिकाणी आपल्याला मुसळधार पावसाची शक्यता स्क्रीनवर बघायला मिळत आहे. तर हा होता आजचा हवामान अंदाज. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ इतरांना शेअर करा. धन्यवाद.